गुड मॉर्निंग गर्ल्स. मुलींनो, त्या दिवशी उभयान्वयी अव्यय काय असतं ते तुम्हाला मी समजावून दिलेलं आहे ऑनलाईन क्लासमध्ये. हां, ऑनलाईन क्लासमध्ये मी उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं जे काम करतो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. हां, पान नंबर 34 काढ सगळ्यांनी. पान नंबर 34 हे उभयान्वयी वाक्य आहेत आणि तुम्हाला मी सांगितलेलं शिकवलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त तुम्हाला मी सांगितलेलं की तुम्हाला मी वाक्य देईन आणि ते वाक्य मी इकडे दिलेली आहे. कळलं? आता आपण ती वाक्य लिहून काढूया. तुम्हाला उभयान्वयी अव्यय असं लिहायचं आहे. हां, वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे ह्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर उभयान्वयी अव्यय हा शब्द तुम्हाला लिहितासुद्धा यायला पाहिजे. कळलं? हां, तर खालील वाक्यातील उभयान्वयी वाक्य ओळखा, हे लिहा तुम्ही. कळलं? खालील वाक्यातील उभयान्वयी वाक्य ओळखा आणि ओळखा असं आहे. वाक्य एक, आईने बाजारातून कांदे व बटाटे आणले. हां, वला मी अंडरलाईन केलेलं आहे आणि खाली लिहिलेलं आहे व उभयान्वयी अव्यय. तुम्ही हा असं लिहायचं म्हणजे तुम्हाला पूर्ण वाक्य मार्क्स मिळेल. आणि उभयान्वयी अव्ययचं स्पेलिंग बघा कसं लिहायचं. कळलं? एक. नंबर दोन, बाबांनी मला आणि ताईला आंबे दिले. बाबांनी मला आणि ताईला आंबे दिले. हां, काय आहे आणि, आणि मला आणि ताईला हे दोन वाक्य आहेत, ह्यांना आणि जोडतं म्हणून आणि हे उभयान्वयी वाक्य आहे. कळलं? ओके. पुढे तिसरं, थर्ड सेंटेन्स, ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली. कळलं का? इकडे दोन वाक्य आहेत, ढग जमले एक वाक्य आणि पावसाला सुरुवात झाली दोन वाक्य. परंतु आणीमुळे एकच वाक्य झालेलं आहे, मग आणि हे काय आहे? उभयान्वयी. आता सगळे मी पहिलं आणि दुसरं दाखवले तसं मी तुम्हाला नुसते वाक्य दिले तसं तुम्ही पुढचं लिहायचं. कळलं? एक एक. नंबर चार, श्यामने दगड उचलला व कुत्र्याला मारला. श्यामने दगड उचलला व कुत्र्याला मारला. ह्याच्यात काय आहे? व. आधी अंडरलाईन करा आणि मग असं लिहा. नंतर पाच, आजोबांनी काठी घेतली अन शेताकडे निघाली. ह्याच्यात कुठलं आहे ते तुम्ही ओळखा. मी गुरुजींच्या पाया पडली शिवाय गुरुदक्षिणा दिली. मी गुरुजीच्या पाया पडले शिवाय गुरुदक्षिणा दिली. ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात काय आहे? शिवाय. इकडे काय आहे? अन. पुढे सात वाक्य, तुला चहा हवा की कॉफी. कळलं? चहा आणि कॉफी ह्याच्यामध्ये काय जोडलेलं आहे? की. मग की हे काय आहे? उभयान्वयी अव्यय. नंतर देह जाओ अथवा राहो. देह, हां, देह म्हणजे काय? शरीर. जाओ अथवा राहो त्याच्या इथे काय येणार? अथवा. मी किंवा सचिन गावाला जाईन. ह्याच्यात काय येईल? किंवा. काय हे? उभयान्वयी अव्यय. पुढे दहा, त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. इकडे काय आहे? परंतु. पुढचं वाक्य अकरा, तिने स्वयंपाक केला पण पाहुणे आले नाही. कळलं? पण. नंतर मरावे परी कीर्तीरूपी उरावे. ह्याच्यात काय आहे? परी. हे काय आहे? एकूण किती वाक्य झाली? बारा. कळलं? बारा वाक्य झाली. हे बघा, ही वाक्य तुम्ही लिहून काढा, तुम्हाला दिसो किंवा न दिसो. कळलं? कारण मी सगळेशे वाक्य बोललेली आहे त्यावरून तुम्ही लिहायचं आहे उभयान्वयी अव्यय ओळखा. हे बघा किती वाक्य आहेत? बारा वाक्य लिहून काढा. काय आहे हे? उभयान्वयी अव्यय.